स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या एपिसोड मध्ये आपण डॉक्टर साहेबराव राऊत यांचा संघर्षमय जीवन बघितलं. या एपिसोड मध्ये आपण त्यांच्या जीवनातले अनेक पैलूंचा उलगडा करूया. आम्हाला तुमच्या हॉबीज आणि इंटरेस्ट बद्दल थोडं सांगा. माझे मला जे छंद आहे ते पहिला छंद आहे लेखन, वाचन आणि अध्यात्म. माझी दिनचर्या अशी मुळात सुरू असते की मी पहाटे 4 उठतो, त्यानंतर वॉकिंग, योगा, प्राणायाम आणि त्यानंतर माझे सगळं विधी पूजा वगैरे सगळं करून मी 7 वाजता तयार होतो. मी वाचनाची मला आवड असल्यामुळे वाचन मी करतोच. त्याचबरोबर वाचनाबरोबरच मी नामजपसुद्धा लिखाण करतो. आतापर्यंत माझे बऱ्याच प्रमाणामध्ये नामजप घेऊन राहिले आहे. ते माझं कंटिन्यू काम चालू आहे आणि त्या नामजपामुळे माणसाला आत्मिक समाधान जरूर वाटते. तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये सांगतो. आपण बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. मी असं ऐकलं आहे की ते पुस्तक फारच यशस्वी होतं. थोडं त्याच्याबद्दल माहिती सांगा. बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री होते, त्यानंतर विधानसभेचे सभापती होते आणि त्यांच्याशी माझी जवळीक होती. त्यांना अधूनमधून कधी कधी भेटायचं. आणि दुसरं असं की नागपूर शहराचे पहिले महापौर होते. आता ते जे नागपूर शहराचं गडद लाईन आहे, पाण्याची लाईन आहे, ती त्यांच्याच काळातली त्यांनी सुरू केलेली काळ. तर असं करता करता मला असं वाटलं का ना आपण यांच्यावर एखादं पुस्तक लिहावं. आणि दुसरं आकर्षण त्यांच्याबद्दलचं असं होतं की एवढ्या श्रीमंतीत वाढलेला माणूस कोणत्याही प्रकारची कोणतीही बाधा त्यांना नव्हती. अतिशय मोकळेपणानं कोणाशी बोलायची आणि एका खेड्यातून जन्म मिळलेले आहे. त्याच्यामुळे माझं आकर्षण वाढलं आणि मग मी तिथे वळलो. हे पुस्तक लिहिताना मी त्यांचा जन्म ज्या गावी झाला त्या गावी, ज्या नदीकाठी ते खेळले ते नदी, ज्या ज्या ठिकाणी त्या खेड्यामध्ये वावरले ते सगळं मी जाऊन शोधलं, तिथून माहिती घेतली. त्याच्यावर मग त्यांचं बहुआयामी नावाचं पुस्तक लिहिलं. आणि बहुआयामी नावाचं पुस्तक लिहिल्यानंतर त्याचं विमोचन आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यावेळचे केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या हस्ते झालं. त्यांनी त्याबद्दल माझी खूप प्रशंसा केली. त्यावेळेस जेवढीही पुस्तकं मी छापली होती ती पुस्तकं आता सगळी संपली आहे. आता माझ्या फक्त एकच पुस्तक ती शिल्लक आहे. पुन्हा काही तशा प्रकारची धावणं झाली नाही आणि त्यामुळे मग लेखन तिथंच थांबलं नाही. तर मग मी त्याच्यानंतर पसायरणावरती ज्या ओव्या आहेत त्या ओव्याचं सुद्धा विवेचन अनेक तज्ज्ञांच्या मधून ऐकलं आहे आणि वाचन केलं आहे. आणि त्याचं एक शाळांमध्ये त्याचा मुलांना कसा फायदा होईल याच्यासाठी सोप्या सोप्या भाषेत आणि त्या नवही ओळ्यांचा अर्थ कसा समजेल, आजच्या जीवनाशी कसा घडेल आणि आजचं जे म्हणजे आताचं जे सध्याचं संकट आलं आहे, किंवा कोरोना संकट आहे, किंवा अवर्षण आहे, किंवा वाढती लोकसंख्या आहे, किंवा रोगराई आहे, याच्याबद्दल काय करावं हे सुद्धा त्या ओळीमधूनच आम्हाला कळलं. अखिल भारतीय विश्व म्हणजे अखिल विश्वाचे ते महानायक होते असं माझी धारणा झाली आणि म्हणून त्याच्यावर माझं सध्या लिखाण सुरू आहे. अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे. आणि बाकी जे अध्यात्म किंवा प्रवचन किंवा कीर्तन किंवा भागवत मी ऐकतो त्याच्याबद्दल मी कधीही नेहमी डोळस वृत्तीने पाहतो कोणत्याही गोष्टीकडे. आणि त्याच्यामुळे मी अनेक ठिकाणी माझे प्रश्नसुद्धा विचारले आहेत, माझ्या मनाचं समाधान करतो आणि त्याप्रमाणे मागे पुढे तसाही विचार आहे. आताही जी कीर्तना खास करून चॅनलवर असतात ती पूर्ण कीर्तन मला ऐकले दिसतोय. सकाळी 6-9 आणि सायंकाळी 6-7 असे दोन ह्याच्यामध्ये जी टॉपिकवरती कीर्तन येतात नामांत कीर्तन करायचे त्यांच्या कीर्तनात ते पूर्ण ऐकतो आणि त्याचे नोट्स काढतो. छान सर. सर, नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण माध्यमिक शिक्षक, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी, शिक्षणाधिकारी व उपायुक्त असे एक अनेक पद तुम्ही भूषवलेले आहेत. त्या कार्यकर्तीमध्ये आपण नागपूरच्या अचीवमेंटसाठी काय काय केलं? मी 1984 मध्ये क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी या पदावर रुजू झालो. 84-90 या काळामध्ये मी या पदावर कार्यरत. या काळामध्ये नागपूर शहरातील नवोदित खेळाडू जे खेळाडू आहेत या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं, त्यांना अनेक नामवंत खेळाडूंचं मार्गदर्शन मिळावं, खेळातील कौशल्य त्यांना बघता यावं, त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन तेही खेळाडू बनावे अशा प्रकारची जोपासना त्यांच्यामध्ये व्हावी या हेतूने नागपूर महानगरपालिकेने असं धोरण आखलं होतं की आपण खेळाडूंच्या कौशल्याचा विकास करूया. त्यासाठी आम्ही
त्या काळामध्ये अखिल भारतीय स्तरावरती महापौर चषक स्पर्धा आम्ही आयोजित करायचो आणि त्यामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे नामवंत टीम्स आणि खेळाडू या ठिकाणी नागपूरला यायचे आणि ते आपल्या खेळाचं प्रदर्शन करायचे. त्यामुळे अनेक अशा खेळाडूंचा आणि अनेक अशा लोकांचा आम्ही तिथे प्रसंग आणला. त्या काळातले कसोटी खेळामध्ये म्हणजे क्रिकेट कसोटी जी ऑल इंडियामध्ये टीम होती त्याच्यातले नामवंत प्लेअरसुद्धा आम्ही बक्षीस समारोहात आणून त्यांची लोकांना मार्गदर्शन मिळत होतं. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही त्या काळात सुरू केलं आणि त्या काळात आम्ही महापौर चषक वंदे मातरम स्पर्धा ही आम्ही त्या काळात सुरू केली. आज तागायती सुरू आहे. त्या काळामध्ये नागपूर शहरातल्या किंवा नागपूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या स्पर्धा आणि त्याच्यामधून निवड करत ते अंतिम स्पर्धेसाठी 21 टीम आम्ही ठेवून त्याच्यातून नामांकन संगीतकारातून परिश्रम करून त्याही आम्ही स्पर्धा केल्या. परिणाम असा झाला की वंदे मातरम हे गीत शाळाशाळापर्यंत घराघरापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. दुसरं असं की महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही चौका चौकामध्ये त्यांची गांधी जयंती बातमी म्हणजे भाषणादरानं साजरं करता त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचे जे काही सद्गुण आहे किंवा त्यांची जी तत्व अंगीकारली आहे याच्याबद्दल आणि त्यांचं प्रिय वैष्णव जनते त्याने काही गीत चौका चौकामध्ये नागपूर शहरातले जेवढेही चौक असेल त्या चौकामध्ये आम्ही त्या भागातील आजूबाजूच्या परिसरातील शाळा तिथे जमायचे आणि ते विद्यार्थी ते गीत सादर करायचे. साधारणतः तास भर तो कार्यक्रम चालायचा. यासाठी मला आश्चर्याची गोष्ट सांगायची नागपूरचं ट्रॅफिकसुद्धा त्यावेळेस थांबून जायचं आणि ते सुद्धा त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं इतका तो प्रतिक्रिय कार्यक्रम झाला. शहराचा सांस्कृतिक विकास करण्याच्या दृष्टीने या नागरिकांचा सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांची रुची वाढावी आणि सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांना रुची यावी त्याच्यासाठी नामवंत लोकांच्यासुद्धा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन मी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात केलं. त्यामध्ये विशेष बाब अशी की तसे अनेक कार्यक्रम झाले आणि विशेष रूपानं सांगायचं म्हणजे भारतरत्न गान कोकिळा आदरणीय लता मंगेशकरजी यांनासुद्धा नागपुरात 50 वर्षांनंतर आम्ही एका कार्यक्रमावर माझ्याच काळात आणलं होतं आणि त्यांचा कार्यक्रम इथे गाण्याचा घेतलेला होता. त्यानंतर आम्ही आशा भोसले यांनासुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याच काळात इथे आणलं होतं आणि त्यांच्यासुद्धा गाण्याची मैफिल नागपूरकरांनी अनुभवली होती. अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या नामवंत गायकांना आणून सांस्कृतिक प्रयास करण्याचं ध्येय साध्य करण्याचा आतोनात प्रयत्न केला आणि एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यानंतर मी शिक्षणाधिकारी झालो. शिक्षणाधिकारी झाल्याच्यानंतर मी मुळातच क्रीडावृत्तीचा असल्यामुळे मुलांच्या खेळांच्या स्पर्धा याचबरोबर त्यांच्या सांस्कृतिक संवर्धन व्हावं म्हणून आम्ही त्या काळात महापौर चषक अशा सांस्कृतिक स्पर्धासुद्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्यामधलेच यापूर्वी सांगितलं वंदे मातरम स्पर्धा ही एक प्रमुख होती. आणि ते करत असताना शाळांचा विकास करत असताना माझे असं निदर्शन असलं की मला असं लक्षात आलं की नागपूर शहर हे विकासात्मक शहर त्याचा विकास चारही बाजून होत आहे आणि सगळ्याच याच्यामध्ये होत असल्यामुळे नागपूरमध्ये MIDCमध्ये निहानसारखा प्रकल्प येतो आहे आणि त्या प्रकल्पामध्ये अनेक प्रकारच्या अनेक भाषांचे तज्ज्ञ किंवा तिथं सेवा देणारे कर्मचारी लागतील आणि म्हणून कल्पना अशी आली की फॉरेन लँग्वेज म्हणजे विदेशी भाषेचे सुद्धा प्रशिक्षण आपण इथं सुरू करावं. कारण ते सध्या मुंबई पुण्यासारख्या त्या काळात पुणे मुंबईसारख्या शहरातच होतं. आर्थिक परिस्थितीमध्ये आपली जाण्याची क्षमता नसल्यामुळे येथील नौकरदार वर्ग किंवा तरुण वर्ग किंवा शिक्षित वर्ग यांची कुचमना होऊ नये आणि त्यांना नोकरी साधारण सहज प्रयासाने मिळावी या उद्देशाने मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या फॉरेन लँग्वेजचा कोर्स नागपूर महापालिकेमध्ये प्रथमतः सुरू केला आणि तो सुरू केल्यानंतर त्यांची नाममात्र आम्ही फी ठेवली होती आणि त्याच्यामधून अनेक लोकांचे त्याच्यामधून त्यांनी शिक्षण घेतलं ही उपलब्धी मला असं वाटते की खरं रूपानं चांगली होती. उपायुक्त पदावर असताना मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्या खात्याचा कारभार माझ्या हातून गेला. जे जे करता आलं ते सगळं शहरासाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामध्ये कुठेही राहणार त्याच्यामध्ये विशेष रूपानं सांगायचं म्हणजे आताचे जे झोन आहे एकूण नागपूर शहराचे 10 झोन आहे त्या 10 झोनमध्ये ते 10 झोन कसे असावे त्याच्यामध्ये कार्यपद्धती कशी आली त्याच्याबद्दलची रूपरेषा आणि त्यावेळचे सगळे जवानमंत्र्यांनी खूप तयारी मी मान्यता घेऊन ठेवली होती आणि काही ठिकाणी माझ्या कार्यकाळातच सगळ्या काही ठिकाणी झोन सुरू केले. कार्यालय नव्हती
शाळेतल्या ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत त्या शाळामध्ये आम्ही सोडली. आता माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या धोरणा स्वतंत्र कार्यालय झाली आहेत. तेव्हापासून विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण दोन रूपाचं आज शहरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्यानंतर मी ज्यावेळेस उपायुक्त झालो, उपायुक्तामध्ये उपायुक्त असतानाच मी PhD केली हे मागे सांगितलं आहे. आणि त्याचप्रमाणे मग जे जे करता येईल ते शहरासाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्कीच केला. त्याच काळात आमच्या इथे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात अशी दोनच शहरं होती, दोन महापालिका, की ज्यांच्यामध्ये महापौर परिषद नावाची एक नवीन संकल्पना आली होती. महापौर परिषद याचा अर्थ सध्या जे मंत्रिमंडळ असते त्याचं कॅबिनेट असते, तसंच इथं 5 लोकांचं कॅबिनेट होतं आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे महापौर साहेब. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये त्या मंत्रिमंडळात त्या कॅबिनेटमध्ये नागपूर महापालिकेच्या मी कॅबिनेट सचिव म्हणून काम केलं. त्यावेळेस आदरणीय आताचे विरोधी पक्षनेते, तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस हे महापौर होते. त्यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली मी ते महापौर गुरुजींचं काम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. सर, प्रशासकीय जीवनाचा आपला बराच अनुभव आहे. आम्ही जाणू इच्छितो की राजकीय नेत्यांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडला, कुठल्या राजकीय नेत्यांना आपण आपले आदर्श मानला? त्याचं असं आहे की मी प्रशासकीय सेवेमध्येच असल्यामुळे मला तसा काही संबंध आलेला नाही. पण तरी जे मला नव्या जे भावले किंवा मी ज्यांचा आदर्श पात्र किंवा ज्यांचे विचार आणि तत्व मला ओळखले त्याच्यापैकी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी आणि नितीन गडकरी साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार, या 5 लोकांचा मला आदर्श यासाठी मानतो मी की राजकारणाचे सगळे पैलू आणि राजकारणातलं कसब, प्रशासकीय कसब कोण आणि लोकांना कसे आपण त्याच्यापासून सुटका करून देऊ किंवा लोकांचे कल्याण कसे याचा सतत ध्यास असलेले हे नेते आहेत. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ते राजकारणात आहे. त्यांची दुसरी कोणती स्वार्थी आणि कोणत्या प्रकारची अशी अपेक्षा नसल्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. आणि तसा माझा प्रयत्न आहे की यापैकी 5 कोण्यातरी नेत्याच्या याच्यावर सुद्धा एखादं काही विचार मांडता आले तर तसाही माझा प्रयत्न आहे. सर, आजच्या युथला, आजच्या यंगस्टरला नक्कीच आपलं काय मार्गदर्शन? आजच्या युवकाला माझं एवढंच मार्गदर्शन राहील की प्रथम तर शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करा. शिक्षण करत असताना जिद्द महत्त्वाची आहे. आपलं ध्येय ठरवा, त्या ध्येयाला प्रेरित होऊन त्या ध्येयाच्या दृष्टीने आपण काम करतो. अर्जुनाला जेव्हा अर्जुनांचा जसं लक्ष ठरलं होतं, रामाचं जसं लक्ष ठरलं होतं, तसंच लक्ष त्यांनी जर केलं तर त्या लक्षाच्यापर्यंत ते पोचतात. म्हणून चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे, त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे आणि आघाड असं मेहनत करण्याची युक्ती पाहिजे, तरच ते त्याच्यामध्ये काम होऊ शकते. एवढाच मला संदेश आहे. हे जर केलं तर ते जीवनामध्ये अत्यंत यशस्वीपणे काम करू शकतील असा मला स्वतःहून अनुभव आहे. आणि लोकांना सुद्धा त्याप्रमाणे तरुणांनी पाळलं तर त्यांचा सुद्धा भविष्यात विकास नक्कीच. मित्रांनो, हे होते डॉक्टर साहेबराव राऊत, एक असं सुंदर व्यक्तिमत्व की जे एक एक खेडेगावातून येऊन त्यांनी नागपुरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. तर आमच्या चॅनलतर्फे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. तर सर, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. अत्यंत लोकप्रिय आणि महाराष्ट्रात नंबर 1 चॅनलही माझी मनापासून आवड आहे आणि अपेक्षा. धन्यवाद. अशाच कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.